समीर वानखेडे यांना ठाणे पोलिसांकडून समन्स बजावण्यात आले. उत्पादन शुल्क विभागाने तक्रार केली होती. अज्ञान वयामध्ये बारचं लायसन्स त्यांनी घेतलेलं होतं आणि याच संदर्भात हे समन्स आहे. समीर वानखेडेंना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले. समीर वानखेडे यांना ठाणे पोलिसांकडून समन्स आलंय. उत्पादन शुल्क विभागाने तक्रार केलेली होती कारण अल्पवयामध्ये किंवा अज्ञान वयामध्ये बारचं लायसन्स समीर वानखेडेंनी घेतलेलं होतं जे कायदेशीर नाही आणि याच संदर्भात समीर वानखेडेंना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले. आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत फोन लाईन वरती. निखिल, या संपूर्ण प्रकरणाविषयी काय माहिती? नक्कीच, एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावरती कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. ते कारण म्हणजे वयाच्या 17 वर्षी नावावरती बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारणे नको नोटीस बजावल्यानंतर ही कारवाई देखील केली होती. त्यानंतर नवी मुंबई वाशी येथून जो गुन्हा आहे तो वर्ग केल्यानंतर कोपरी ठाण्यात 420 जी कलम आहे त्याच्या अंतर्गत हा संपूर्णपणे गुन्हा तो दर्ज करण्यात आलेला आहे. याआधी देखील राज्य उत्पादन विभागाकडून समीर वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस आहे ती बजावण्यात आलेली होती. त्यानंतर वाशी येथील जी सद्गुरू हॉटेल आहे ते लायसन्स मध्ये वयाचा पुरावा नसल्याने समीर वानखेडे यांना काही आढळल्याने या प्रकरणी हा संपूर्ण गुन्हा आहे तो दाखल झालेला आहे आणि त्यामध्ये आता ठाणे पोलिसांनी आहे तो समीर वानखेडे यांना समन्स बजावण्यात आलेला आहे. तर त्यामुळे समीर वानखेडे यांच्या कुठेतरी अडचणींमध्ये वाढ करून पाहायला मिळते. बरोबर निखिल, आज त्यांना हजर राहायचंय त्यामुळे त्यांना कुठे हजर राहायचंय, किती वाजता? नक्कीच, कोपरी ठाण्यामध्ये हा जो पूर्णपणे गुन्हा आहे तो नमूद करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी जे समीर वानखेडे आहे तर त्यांना या कोपरी ठाण्यात हजर राहण्याची सांगितलेली आहे. तसा प्रकारचा समन्स देखील बजावण्यात आलेला आहे. त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत समीर वानखेडे हे ठाण्यातील कोपरी जो स्थानक आहे, पोलीस ठाणे आहे, तिथे समीर वानखेडे उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निखिल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि अपडेट सुद्धा आपण घेत राहू.